आणि यांचं इंजिन असं आहे, राहुल गांधीच्या इंजिन मध्ये बसण्याकरता फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजीला जागा आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंना बसायला जागा आहे. आणि पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया ताईला बसायला जागा आहे. तुमच्या करता त्यांच्या इंजिन मध्ये जागा नाही आहे. तुमच्या करता जागा ही फक्त मोदीजींच्या गाडीमध्ये आहे. आणि ज्या क्षणी रक्षाताईची बटन तुम्ही दाबाल, त्या क्षणी या रावेर मतदारसंघाची गाडी ही ठीक आपला डब्बा मोदीजींच्या इंजिनला लागेल. आणि मग विकासापासनं आपल्याला कोणीही या ठिकाणी थांबवू शकणार नाही. काही काळजी करू नका. लाईट बंद झाले असले तरी देखील बघा, तुमचे लाईट सुरू झाले. अरे आपला करंटच असा आहे की ह्या लाईटची आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, या ठिकाणी रक्षाताईचं डब्यामध्ये आपण सगळे बसलो की हा डबा मोदीजींच्या इंजिनला लागणार आहे. काय सुंदर दृश्य आहे बघा. अरे लपाछुपीच चालली आहे. हमको रोक सके ये किसी अंधेरे में दम नहीं. रोशनी हमसे है, रोशनी से हम नहीं. अरे बंधू भगिनींनो, म्हणूनच आज आपण पाहू शकतो गेल्या 10 वर्षांमध्ये माननीय मोदीजींनी ज्या प्रकारे या देशामध्ये परिवर्तन केलं. अरे जगातले लोक आश्चर्य करतात, जगातले अर्थशास्त्रीय आश्चर्यचकित झाले. आज ते मोदी मॉडेलची चर्चा करतात की 10 वर्षांमध्ये मोदीजींनी 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढलं. 25 कोटी लोकांना.